काय आहे खळ आहे जी आत आहे ती काय आहे आणि जी बाहेर पडले ती काय आहे तुम्हीच म्हणले बाबा पुन्हा माझ्यावर टाकलं पुरा लोक म्हणतात पुरगीने वाईट बोलती महाराज आपल्या तोंडातून काही सुद्धा निघत नाही लोकांना पुढे बसायचं मत नाही त्यात माझा काही दोष बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे हे एका जन्माचं नाही दादा जन्मून जन्मीचं भाग्य लागतं तेव्हा कुठे इथं म्हणपदे पोटाची कळगी नाही भरली तरी चालेल पण पाठीचा कणा ताट असला पाहिजे छत्रपती सांगतात अरे अन्नाच्या रातीला बाळाची साथ आहे अरे अन्नाच्या रातीला बाळाची साथ आहे मोडेन पण वाकणार नाही मर्द मावळ्याची जात आहे हे माती जन्माला आला टाळ्या वाजू वाटले तर वाजवा शेजारच्याची वाट बघत आता ती कवा वाजवी पुन्हा मी वाजवतो अरे कवा तरी लोकांचं वागायचं बघून वागायचं स्वतःच्या मनाचं काही तर आहे का नाही टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्ष नाही तुम्हाला एखादी गोष्ट कळली हे तुमच्या टाळी वाजवण्यावरून कळत कीर्तनकाराचं एखादं वाक्य आवडलं बिंदास्त टाळी वाजवायची कुणालाच कळलं नाही तुम्हालाच कळलं वाजवल्याशिवाय सोडायचे नाही सगळ्याला कळलं तुम्हाला कळलं नाही गप्प पडायचं टाळी वाजवायची नाही मग शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवायची नाही आपल्याला कळलं तरच वाजवायची महाराज गायनाचार्याचा एखादा अभंग आवडला एखादी चाल आवडली बिंदास्त टाळी वाजवायची मृदुंगाचार्याचा एखादा बोल आवडला बिंदास्त टाळी वाजवायची का वाजवायची दादा वो कैसा होता है ना साहब वो कैसा होता है ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है वाजवले वाजवले पण जीवावर आल्यासारखे वाजवले जस काय तुम्हाला धरून आणले प्रेम दाखवा हो भक्ती प्रेमाविन ज्ञान नको भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती भावे विन देव न करेणी संदेह गुरुविना अनुभव जर भाव नसेल प्रेम नसेल तर या ज्ञानाला अर्थ प्रेम असेल तर ज्ञानाला अर्थ आहे पण भगवंतावर प्रेम असलं पाहिजे आम्ही भगवंतावर प्रेम करतो पण स्वार्थ कुठे करतो वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य याच्यासाठी केलेला आमचा परमार्थ आहे दादा आणि भगवंतावर प्रेम किती असावं कालाचा प्रसंग आहे महाराज उद्धवाला ज्ञानाची प्रचिती फार होती पण प्रेमाची प्रचिती काही अजून आली नव्हती महाराज श्रीकृष्णाने उद्धवाला प्रेमाच्या प्रचितीसाठी गोकुळामध्ये पाठवावं गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या आदेशावरून उद्धवाने यावं चलत चलत बघावं एक गवळण दारात सुंदर रांगोळी काढतीये जरा जवळ जाऊन डोकावून बघावं तर गवळणीनं श्रीकृष्णाचं स्वरूप रांगोळीमध्ये उतरवलंय उद्धवानं बघावं जागेच थांबावं आणि त्या आईला विचारावं आई हो आई काय गोड रांगोळी काढली हो आई असं वाटतंय साक्षात श्रीकृष्ण भगवान डोळ्यासमोर उभा आहे काय गोड रांगोळी काढली एवढी गोड रांगोळी तुम्ही कस काय काढली गवळणीनं सांगावं अरे उद्धवा माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम माझं त्याच्यावर आहे मग त्याच्यावर एवढं प्रेम आहे तर त्याची रांगोळी काढायची मला काय अवघड आहे मी डोळे जरी झाकले ना उद्धवा तरी माझ्या हातातून श्रीकृष्णच निघणार आहे एवढं प्रेम आहे माझं त्याच्यावर मग उद्धवानं सांगावं एवढं प्रेम आहे तर देवाची रांगोळ चुकली कस काय चुकली शक्यच नाही देवाच्या रांगोळी चुकवणं शक्यच नाही अगं आई चुकली कुठं चुकली उद्धवानं सांगावं आई एवढी सुंदर रांगोळी काढली एवढा सुंदर श्रीकृष्ण काढला पण श्रीकृष्णाला पायच नाही काढले गवळण मोठ्या मोठ्यानं हसायला लागली उद्धवाला म्हणली उद्धवा खरंच तुला डोक्याचा भाग जरा कमी झाली बरं तुझ्याकडे ज्ञान लय आहे पण प्रेम आता ज्ञानाचा आणि प्रेमाचा यात काही संबंध पाय राहिला तर राहिला पाय कस काय राहिला गवळण म्हणली मी काढायचा विसरले नाही मी देवाला पाय काढलेच नाही
उद्धव म्हणला का देवाला पाय नाहीत का इतके सुंदर चरण कमल देवाचे मग का देवाला पाय नाही काढले गवळीने डोळ्यात पाणी आणून सांगावं अरे उद्धवा पाय होते म्हणून तर गोकुळावर मथुरेला निघून गेला तेव्हा त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे उद्धवा आता रांगोळीत पाय काढले आणि इथून जर निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा मग पायच नाही काढले उद्धवा काय प्रेम आहे बघा ना अरे रांगोळीतला सुद्धा देव नजरेसमोरून लांब नाही गेला पाहिजे एवढं प्रेम करणारी आमची गवळण कुठं आणि पुरणपोळी गेली की एवढा निवेद ठेवणारी आमच्या जाती कुठं कसा देव आम्हाला पावायचा आणि तुम्हाला सांगते असं म्हणजे दसऱ्याला वगैरे पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना माता मावल्या करतात का आमच्याकडे करतात तुमच्याकडे आमच्याकडे करतात तुमच्याकडे करतात का आमच्याकडे माणसाला मेल्यावर जातात तुमच्याकडे जीव गेल्यावर खालास बरं काहीतरी असेलच की काय हे बघा बोलत जा मग महाराज पुरणपोळीचा स्वयंपाक केला माता मावल्या बेळगावच्या बाया स्वतःला जी पोळी करता ती केवढी असती ताटवर असती की नाही आणि जी देवाला करता ती केवढी असती तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोट जर बोललात तर इमानदारीला सांगा बेळगावच्या बाया देवाची केवढी असती केवढी असती एवढीच असते की नाही तेवढीच अजून तोंड घेऊन होय 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 अरे की नाही अभिमानाची गोष्ट आहे की नाही बर आखी ठेवली तरी इष्टेट जळती का नाही दादा पण ठेवायची नीती म्हणता बर लोक म्हणतात ताई लय ओरडू नका तुमचा देव तरी कुठं खातो कोण म्हणलं देव खात नाही कोण किहिते हे भगे बाईनी खाते नाही दीर्ष परी के तेरे हा खिलाते नाही कोण किहिते हे भगे बाईनी खाते नाही तुम मीरा माझी माय दळताना विठ्ठलाला हाका मारायची काय प्रेम होत काय भाव होता तिचा साक्षात देव सगळं वैकुंठ सोडून तिच्या घरी दळण दळू लागायला यायचा उभे का बुकर तू कि तू ये रे पावी देव यायचा दादा देव प्रेम होत आमचं नाही आमचं काय करावं लय जाऊ घडे दादा आम्ही करतो परमार्थ पण खरं सांगू देवानं काहीतरी द्यावं म्हणून कधीच देवळात येऊ नये देवानं काहीतरी द्यावं म्हणून कधीच मंदिरात येऊ नये देवाने खूप काही दिलंय म्हणून मंदिरात यावा दादा लई दिलं देवानं देवे दिला देह भजना गोमंडा तो या झाला पाटा बाई